नमस्कार, मी सुप्रिया गुरव नागेश कर्जगी ऑर्किड स्कूलमधून तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. विद्यार्थी बालमित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही आपण आपल्या तासाची सुरुवात मनाच्या श्लोकने करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम सर्वांनी हात जोडायचा आहे आणि माझ्यासोबत हा श्लोक म्हणायचा आहे. हात जोडायचे, जोडला, गुड. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. श्री मनाचे श्लोक. श्रीराम समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदि वदावा. सदाचार हाथोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. हात खाली करायचे. सगळेजण कसे आहात? अगदी मस्त ना? गुड. अभ्यास वगैरे चालू आहे? रेडी? रोजच्या रोज आपला बाराखडी वाचन, बाराखडी लेखत आहे ना? नक्की चालू. किती जणांचं चालू आहे? रोजच्या रोज करत आहे असं किती जण आहे? हात वर करा. मला दिसतं बरं का? हात वर करा म्हणलं की पटकन करायचं. गुड. तर सगळ्यांनी रोज बाराखडीचं वाचन करायचं आहे. का करायचं सांगते मी? कारण बाराखडी वाचलं तर सगळ्या काना मात्रा उकार वेलांटीची तुम्हाला ओळख होते, लक्षात राहतं आणि तुमचं वाचन जे आहे सुधारतं. लवकर लवकर तुम्ही वाचू शकता. आणि त्याचबरोबर रोज न्यूजपेपर आपल्या घरी येतं, हो की नाही? मराठी असेल, इंग्लिश असेल, मराठी आणि इंग्रजी बऱ्याच काळ दोन्ही सुद्धा असतात, तर ते न्यूजपेपर सुद्धा आपल्याला वाचायचे आहेत. कमीत कमी हेडिंग मोठमोठे तरी तुम्ही वाचलात ना, तर वाचन काय होईल तुमचं सुधारेल आणि तुम्हाला लवकर लवकर असं पटपट वाचता येईल. स्टोरी बुक असतात ते वाचायचं, किंवा पेपरमध्ये लहान मुलांसाठी एक वेगळा पान असतो किंवा लहान मुलांसाठी वेगवेगळ्या माहिती असतात ते रीड करायचं. भरपूर असं नॉलेज तर मिळतंच आणि वाचनसुद्धा आपलं सुधारतं. आणि वाचन सुधारलं की आपोआप तुमचं काय होतं, वाचनाची आवड निर्माण होते आणि वाचनाची इच्छा होते. तर हे आपण रोज करत राहायचं, टीचरनी होमवर्कमध्ये दिलं असेल किंवा नाही दिलं असेल, परंतु करत राहायचं आहे. तर चला आपण आज काय शिकायचं बघूया. अगोदर बरं, मला आता त्यासाठी एक प्रश्न विचारते सुरुवातीला. घरात कधी कधी काय गोड पदार्थ बनवले असतो स्पेशल डे म्हणून, आठवतो का रे तुम्हाला स्पेशल डे आपण कशाला म्हणतो असं? कधी असतो असं स्पेशल डे? हां बरोबर आहे, सण तर असतातच, त्याला सोडून सणाशिवाय स्पेशल डे कोणते असतात आपल्या घरात? बरेच येतात वर्षातून, माहिती आहे का तुम्हाला? जेवढे जण घरात आहेत तेवढे स्पेशल डे असतात. आलं का लक्षात? बरोबर आहे, म्हणजेच काय? बर्थडे. बरोबर आहे, ठीक आहे. तर मला पाठाच्या सुरुवातीला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या सगळ्यात, तुम्हाला बरं का मुलांनो, तुम्हाला सर्वात आवडती व्यक्ती कोणती आहे घरातली? सगळ्यांची बरं का, सगळ्यात पहिली व्यक्ती कोण आहे? आवडती आई. बरोबर आहे, आई जसं तुम्हाला प्रिय आहे, मला प्रिय आहे, आणि तुमच्या आई बाबांना देखील त्यांची आई त्यांना प्रिय असते. म्हणजे आई ही एक संकल्पना देवाने जी निर्माण केलेला आहे ते असं अप्रतिम आहे. म्हणतात ना जसं की आत्मा आणि ईश्वर या दोघांचा मिलाप म्हणजे आई असते. देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, प्रत्येकाचा संभाळ त्याला करता येत नाही, म्हणून देवाने प्रत्येकाला आई दिलेली आहे. आणि आई म्हणजेच ईश्वर असते, अगदी देवासारखं आपलं सांभाळ करते, हो की नाही? आता बघा ना, आपण जेव्हा लहान असतो, थोडंसं आपण अगोदरच्या ह्याच्यामध्ये जाऊ. बाळ जेव्हा जन्मतं सगळ्यात जास्त
बाळाचं देखभाल कोण करतं? सगळ्यात जास्त कोण करतं? आई करते, अगदी जन्मलेल्या क्षणापासून. हो की नाही? स्वतःचं झोप बाळासाठी ती त्याग करते, स्वतःच्या इच्छा, काय खाणं पिणं असेल, बऱ्याच गोष्टी बाळासाठी काय करते? आई टाळते. इवन बऱ्याच वेळेला बाळ जेव्हा लहान असेल तर आई कार्यक्रमाला वगैरे सुद्धा जास्त जात नाही, बाळासला दगदग होऊ नये म्हणून. म्हणजे बघा, आपल्यासाठी आपल्या आईने काय काय त्याग केलेला आहे. मग त्या आईसाठी आपण काय त्याग करतो का? आई थोडा वेळ म्हणली मोबाईल बंद करून अभ्यास करा रे, त्याग करतो का आपण? थोडासा गेम तिच्यासाठी आपण सोडू शकतो का? जे सोडत असतील ते खूप चांगलं, परंतु सोडत नाहीयेत, हातात ना मोबाईल खाली ठेवत नाहीयेत किंवा खेळण्यामध्ये बिझी आहेत, त्यांनी मात्र आईचं ऐकायला पाहिजे बरं का? अगदी असं आई जी आहे देवाला सुद्धा प्रिय आहे. का बरं प्रिय आहे? अगदी बाळाला बोलता येत नसतं सुरुवातीला, हो की नाही? परंतु त्याला कधी भूक लागलेली आहे, त्याला काही त्रास होत आहे, सगळं आईला कळतं. कशावरून कळतं? बाळ बोलतं का? आपण लहान होतो तेव्हा आपण आईला सांगायचो का? आता सांगतो की नाही, आई मला हे खायचंय, आई मला ते खायचंय, मला भूक लागली आहे, सांगतो ना आईला. परंतु मग लहान होतो आपण, जेव्हा आपल्याला बोलायलाच येत नव्हतं त्यावेळेला सांगत होतो का मी? मी किंवा तुम्ही म्हणा, आई मला भूक लागली, सांगितलं का कधी? नाही. तर त्यावेळी थोडंसं आपल्या रडण्याच्या आवाजावरून किंवा चेहऱ्याचं केविल वाणावरून तिला लगेच कळायचं की आता माझ्या बाळाला भूक लागलेली आहे. किंवा भूक नसताना जर रडत असेल तर काहीतरी त्रास होत असेल हे सुद्धा आईला कळतं. बऱ्याच वेळेला बाळ रात्रभर कधी झोपत नाही, तेव्हा रात्र ती बाळासाठी जागत असते, हो की नाही? मग जसं जसं बाळ बोलू लागते, अगदी बोबडे बोबडे बोलते की सुरुवातीला, आपल्याला सुद्धा कधी कधी कळत नाही. लहान बाळ एखादं आपल्याकडे आलं आणि आपल्यासमोर बोबडे बोललं की कळत नाही, परंतु आईला मात्र सगळं कळतं. त्या बाळाला नेमकं काय म्हणायचं आहे, त्याची परिभाषा, त्याची संवेदना कुणाला कळते? आईला कळते. म्हणून तर असं म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. बघा, तिन्ही जगाचा स्वामी असलेला सुद्धा आई विना कसा असतो? त्याला सुद्धा भिकारी म्हणलेला आहे. आणि साक्षात त्याला आईची ओढ लागली म्हणून वेगवेगळे अवतार घेऊन तो आईच्या पोटी जन्मलेला आहे. जसं की श्रीकृष्ण आहे, हो की नाही? श्रीराम आहेत, त्याचबरोबर अनेक साधू संत आहेत. सगळ्यांना आई प्रिय आहे म्हणून आईच्या पोटी जन्म घेऊन त्यांनी आईची महिमा वाढवलेली आहे. आई काय करते? बाळाला चांगले संस्कार देते, संगोपन करते, त्यांच्यात चांगले विचार रुजवते, हो की नाही? म्हणून बाळ कसं होतं? सुसंस्कारी होतं, उत्तम घडतं, समाजात त्याचं नाव होतं. जसं की बघा ना, आता शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती आहेत. अगदी लहान मुलासमोर सुद्धा आपण जय शिवाजी जर म्हणलं तर पुढचं तो आपाप बोलायला लागतो, हो की नाही? शिवाजी महाराज जरी म्हणलं तर शिवाजी महाराज की जय म्हणतं बाळ. का बरं म्हणतं? कारण त्यांचं कार्य एवढं थोर आहे. आणि त्यांचं कार्य एवढं थोर होण्यासाठी पाठीमागे कोण होतं त्यांच्या? त्यांना कुणी सगळी कल्पना दिली अशी करण्यासाठी? त्यांच्या मनात ते विचार कुणी रुजवलं? त्यांच्या आईने. जेव्हा शिवाजी महाराज लहान होते तेव्हापासूनच त्यांचा सांभाळ कुणी केला? अगदी त्यांचे बाबाजी होते, दुसरीकडे होते शहाजी महाराज, परंतु आई सोबत होती. आणि आईने वेगवेगळ्या रामाच्या, भीमाच्या, श्रीकृष्णाच्या अनेक गोष्टी त्यांच्यात त्यांना सांगून त्यांच्यात चांगले विचार तिने निर्माण केले. स्वराज्य घडवण्याची कल्पना शिवाजी महाराजमध्ये रुजवलं, ते स्वाभिमान रुजवलं तिनं की परकीयांच्या सत्तेत आपल्याला नाही राहायचं, स्वतःचं राज्य निर्माण करायचं, स्वतःचं धर्म सांभाळायचं आपल्याला. पूर्वी कसं होतं? मुघलांचं राज्य होतं. आणि त्यावेळेस कसं होतं? आपले सण समारंभ सुद्धा आपण मुक्तपणे असं सेलिब्रेट करू शकत नव्हतो जसं की आता आपण सेलिब्रेट करतो सगळे सण आपले आपापल्या जाती धर्मानुसार, हो की नाही? परंतु त्यावेळी तसा अधिकारच नव्हता, आपापल्या घरात राहायचं, बाहेर सुद्धा जास्त कोणी जायचं नाही, मंदिरं वगैरे सुद्धा असं अलाउड नव्हते, कारण मुघलांचं राज्य होतं त्यावेळेला. मग त्यावेळेला जिजामातांना, म्हणजेच शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ यांना, यांनी शिवरायांमध्ये स्वाभिमान निर्माण केला की स्वतःच्या राष्ट्राबद्दल स्वाभिमान निर्माण केला आणि स्वतःचं राष्ट्र निर्माण करण्याची जिद्द त्यांच्यात त्यांनी निर्माण केली. त्या जिद्दीमुळे, आईच्या या स्वप्नामुळे ते काय झाले, आपल्यासारखं ते इतर खेळ खेळत होते का? मोबाईलचं गेम खेळ, कुठं वेगळे वेगळे खेळ खेळ असं टाइमपास करत होते का? नाही. त्यांचे खेळ काय असायचे माहिती का? तलवारीनं खेळ खेळणे, म्हणजे तलवार चालवण्याचं शिकणे, दांडपट्टा शिकणे, असं अनेक गोष्टी ते शिकत गेले. आणि त्यांच्याबरोबर जे कुणी मावळे होते
ते समाविष्ट झाले त्यांच्यामध्ये आणि त्यांना पण त्यांच्याबरोबर आवडायला लागलं. मग ते खेळता खेळता या गडावरून त्या गडावर जाणे, पटापटा गड चढणे, उतरणे, सगळे कौशल्य त्यांनी प्राप्त करून घेतले. आणि हळूहळू अगदी वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला. कोणता माहिती आहे तुम्हाला? तोरणा किल्ला. तो किल्ला त्यांनी जिंकला आणि स्वराज्याची जो स्वराज्य निर्माण करायचं होतं ना, त्याचा पाया त्या किल्ला जिंकून त्यांनी घातला. आणि अवघ्या 16व्या वर्षामध्ये त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये प्रतिज्ञा घेतली की मी काय करणार आहे, माझं स्वतःचं राष्ट्र निर्माण करणार आहे, माझ्या सगळ्या बंधू भगिनींना मोकळेपणाने वागता यायला पाहिजे, स्वाभिमानाने जगता यायला पाहिजे, गुलामगिरीतून मुक्त व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं, स्वराष्ट्र निर्माण करायचं, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची शपथ त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. आणि अवघ्या 16व्या वर्षामध्ये हे झाले आईचे संस्कार. आईने योग्य वेळी त्यांना सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं सांगत गेले की कसं राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आपल्यावर जुलूम होतात त्यांच्याबरोबर कसं लढायला पाहिजे, अन्यायाविरुद्ध कसं वागायला पाहिजे हे सुद्धा आई शिकवते आपल्याला. बरेच वेळेला काय होतं, कधी कधी आपल्यावर कुठल्या गोष्टीचा अन्याय झाला की आपण रडतो, तर न रडता तिथं बोलता यायला पाहिजे, सांगता यायला पाहिजे, त्याची चूक त्याला दाखवता यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कोण सांगतं? आपली आई सांगते. आपण थोडंसं बघाच ना, घरामध्ये सुद्धा भाऊ बहीण असतात की नाही, कुठल्या तरी गोष्टीमुळं अगदी खेळताना खेळणीमुळं सुद्धा भांडण होतात, लगेच आपण आईला जाऊन सांगतो. मग आई त्यावेळेला आपल्याला सांगत असते असं भांडायचं नाही, तू एकमेकांना कोऑपरेट करायचं, कसं राहायचं वगैरे, हो की नाही. मग वेगवेगळे संस्कार आपल्याला आई शिकवते. आणि एवढंच नव्हे, साऱ्या नात्यांची ओळख देखील कोण करून देते? आपल्याला आई करून देते. हे बाबा, आजोबा, आजी, सगळ्या नात्यांची निर्मिती ओळख जी आहे आईपासून आहे. मग म्हणून आई ही काय आहे? आपली नुसती माऊलीच नाही तर ईश्वर आहे. त्यामुळे आईचा शब्द कधीही पडू द्यायचा नाही आहे. पडू द्यायचं नाही म्हणजेच काय? तिचं ऐकायचं आहे आपल्याला. प्रत्येक गोष्ट आईचं ऐकायचं, आईचे काय स्वप्न आहेत ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिला काय वाटतं स्वप्न म्हणजे काय असतील? तुम्ही चांगलं शिकावं, मोठं व्हावं, स्वतःचं तुमचं नाव असावं, देशाचं चांगलं कल्याण होण्याची कामं जी आहेत ती तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे स्वतःचं पण नाव व्हायला पाहिजे, देशाचं पण नाव व्हायला पाहिजे आपल्या. आपल्याला फक्त स्वतःचं बघायचं नाही, आपल्या राष्ट्राचं सुद्धा बघायचं आहे. आणि हे तुम्हाला आई शिकवत असते. तुम्ही मोठे झाले की देश आपापच मोठा होत राहतो. आता बघा ना, श्रीकृष्ण, श्रीकृष्णांचा जन्म कुठे झाला? देवकी मातेच्या पोटी झाला. परंतु काही कारणास्तव त्यांना आईजवळ राहता आलं का? नाही. मग त्यांचं संगोपन कुणी केलं? यशोदा मैया. म्हणून त्यांच्यासाठी पूजनीय दोन माता म्हणजे यशोदा आणि देवकी. आता श्रीराम पण बघा, कौसल्याचे पुत्र, परंतु कैकेयी त्यांची आईच, कैकेयी, कौसल्या आणि सुमित्रा तिघजण. या तिघांना देखील त्यांनी कधीच असं वेगळं समजलं नाही. तिघी ही आईच आहेत आणि आपल्याला जन्म दिलेली आई वेगळी आहे असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. आणि कैकेयीला आई मानून त्यांचा शब्दाला मान देऊन श्रीराम वनवासाला गेले. कारण आईची इच्छा होती की श्रीराम वनवासाला जायला पाहिजे. पण तिथं म्हणले का त्यांनी, माझी आई वेगळी आणि भरताची आई आहे आणि यांनी स्वतःच्या ह्याच्यासाठी मला वनवासाला पाठवलेल्या आहेत, म्हणून त्यांनी विरुद्ध वागले का तिथं? नाही. तर त्यांनी काय केलं? आईची इच्छा आहे ना, मग ते मान्य केलं. अगदी कुठलंही अडचण किंवा कुठलंही तोंडावर निराशा सुद्धा दाखवली नाही, आनंदाने हसत त्यांनी ते स्वीकार केलं आणि ते वनवासाला गेले 14 वर्षाच्या वनवासासाठी. पण त्या वनवासामुळे रामाचा काय झाला? श्रीराम झाला. कारण अनेक गोष्टी स्वतःला सिद्ध केल्या तिथं त्यांनी वनवासात जाऊन. बघा, म्हणजे आईने पाठवलं त्यामागे वाईट हेतू होता का? रामाचा श्रीराम करण्यासाठी आईनं त्याला वनवासात पाठवलं. मग वनवासात गेल्यामुळे अनेक गोष्टी त्यांच्या पुढे झाल्या, जसं की अहिल्या माता शिळाव झालेली होती, म्हणजे दगड झाली होती. रामाच्या स्पर्शाने, श्रीरामाच्या स्पर्शाने तिचं काय झालं? पुन्हा तिच्या मूळ रूपामध्ये ती आली, हो की नाही. त्याचबरोबर रावणासारख्या पराक्रमी अशा योद्ध्याला हरवायचं होतं आणि ते देखील एक कार्य होतं त्यांचं. आणि वाटेत असं अनेक कार्य करायचे होते त्यांना, त्यासाठी ते त्यांना जायचं होतं. म्हणजेच आईच्या त्या सांगण्याच्या पाठीमागं, म्हणजे आई आपल्याला कोणत्याही गोष्टीतून सांगत असते त्याच्या लगेच आपण विरुद्ध जायचं नाही. कोणतं ना कोणतं चांगलं होणार असतं ते. आई जे सांगते ते चांगल्यासाठी सांगते हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग ते अभ्यास असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल, आईचं ऐकायचं. मग आपण आता आईच, आता बघा ना, मगाशी सुरुवातीला मी सांगितलं सगळ्यांचा स्पेशल डे कोणता, हो की नाही. मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणला, घरात सगळ्यांचा एक एक स्पेशल डे असतो. कुठला असतो?
वाढदिवस. मग आपले जसे वाढदिवस होतात की नाही तसं साधू संतांचे देखील वाढदिवस व्हायचे, म्हणजे आपण सेलिब्रेट करतो हो की नाही. जसं की आता बघा ना, जयंत्या असतात तुकारामांची म्हणा, ज्ञानेश्वरांची म्हणा, सगळ्या संतांचे पण आपण काय करतो, जयंत्या साजरा करतो. म्हणजेच काय असतं, त्यांच्या वाढदिवस असतात ते. मग का करतो, इतके वर्ष झाले त्यांचे जन्म होऊन, जवळजवळ 400 वर्ष सुद्धा होऊन गेलं काही संतांच्या ह्याच्याला, तर त्या एवढ्या वर्षाने सुद्धा आपण त्यांचं वाढदिवस सेलिब्रेट करतो, वाढदिवस आपण साजरा करतो. का करत असतो, कारण त्यांचं कार्य जे आहे आपल्याला मार्गदर्शक आहे, आपल्या जीवनाला चांगले वळण देणारे आहे. असं अनेक गोष्टीमुळे आजही आपण संतांचे देखील वाढदिवस करत असतो हो की नाही. आता बघा ना, साधू संतांची माऊली कोण आहे, साधू संतांची माऊली कोण होती, अनेक साधू संत जसं की तुकाराम महाराज म्हणा, ज्ञानेश्वर म्हणा, त्यांनी कुणाला माऊली म्हणायचे, सगळ्यांना माहितीये कुणाला म्हणायचे, पांडुरंगाला ते माऊली म्हणायचे, म्हणजे त्यांची पांडुरंग ही आई. विठू माझा लेकूरवाळा असे साधू संत म्हणतात हो की नाही. लेकूरवाळा म्हणजेच काय, जसं आपली आई आपल्याला सांभाळते तसं सर्व साधू संतांना काय वाटते, आपली आई म्हणजेच कोण आहे, साक्षात विठू माऊली आहे. आणि विठू माऊली सगळ्या लेकरांना सांभाळते. अगदी आपल्याला कसं दोन दोन, आता सगळ्यांना दोन दोनच लेकरं असतात, पण पूर्वी कसं असायचं, 4-4, 6-6, 8-8, कधी कधी तर 12-12 पण असायचे. आपल्याला असं वाटतं की आश्चर्य वाटतं 12-12 लेकरं असतात, पण खूप पूर्वी असायचे बरं का. तर मग तसं प्रत्येक देव जो आहे विठू माऊली, प्रत्येक साधू संतांना स्वतःचे असं कोणाला खांद्यावर घेतले, कोणाला कड्यावर घेतलेलं आहे, कोणाला इथं वरती बसवलेलं आहे, म्हणजेच त्यालाच काय म्हणायचं, लेकूरवाळा. सगळे लेकरांना तो घेऊन चाललेला आहे म्हणून त्याला म्हणतात लेकूरवाळा. एक छानसं एक ओवी आठवली मला आता जस्ट आईवरून, नाना येतने करुणी, आई आपल्याला सांभाळते. जसं की शरणागतांची वाहे चिंता, शरणागतांची वाहे चिंता, जैसे बाळक वाढवी माता, नाना येतने करुणी. बघा काय म्हणलेलं या ओळीमध्ये, शरणागतांची वाहे चिंता, म्हणजे आता आपण साधू संत ईश्वरालाच आई म्हणतात की नाही, मग त्यांना शरण जातात ते. मग शरणागताची वाहे चिंता म्हणजे त्यांचं सगळं दुःख असेल, त्यांचे काही जे काही असतील, तर तो विठू माऊली असं त्यांचं काय करतोय, त्यांना सांभाळ करतोय, आणि सगळं तो त्यांना त्यांना त्याच्या शरण गेले की सगळं तोच करतो. जसं की आपण आईला ऐकायला, जसं आईला शरण जायला पाहिजे, आपण आपल्या आईला शरण जायला पाहिजे, हे आपल्याला इथं बघायचंय. मग जैसे बाळक वाढवी माता, नाना यत्ने करुणी म्हणलेले, म्हणजे जसं की आई आपल्याला लहानाचं मोठं करताना तिला अनेक कष्ट होतात, अनेक कष्ट. जसं सुरुवातीला सांगितले कितीतरी रात्र ती झोपत नाही आपल्यासाठी, घेऊन घेऊन बसते असं लहान असताना आपल्याला, न त्याला न सांगता खाऊ घालणं, पिऊ घालणं, सगळ्या गोष्टी करते. मग कितीतरी यत्न करते की नाही तिने, म्हणजे अनेक प्रयत्नाने आपला सांभाळ करते आई. नाना यत्ने, नाना यत्नाने आपल्याला ती सांभाळ करते. तर मग आपण अशा आईचा वाढदिवस साजरा करतो. आता तर सगळंच करत असाल, मला माहिती आहे तुम्ही नक्की करता, सरप्राईज सुद्धा देत असता हो की नाही. आईला माहीत नसताना मस्त तिच्यासाठी डेकोरेट करता, छोटंसं केक आणायचा प्रयत्न करता, बाबांबरोबर कधी कधी मिळून करता, किंवा भाऊ बहिणांबरोबर सरप्राईज देता. चांगली गोष्ट आहे, द्यायला पाहिजे, कारण ती आपल्यासाठी किती करत असते. आणि कमीत कमी बड्डेला आपण तिला चांगलं सेलिब्रेट केलो, तिचा बड्डे तिच्या मनासारखं वागले की तिला पण आनंद मिळतो हो की नाही. आणि तिला आनंद देणे हा आपला पहिला कर्तव्य आहे, मुलांचा मुलींचा, आईसाठी, आईचं इच्छा पूर्ण करणे आपलं काय आहे, धर्म आहे, आपलं कर्तव्य आहे, आणि प्रत्येकाने केलं पाहिजेच. कधी आई आपल्याला रागवली तर न रडता, तिच्यावर न चिडता बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे की एखादी गोष्ट तिने सांगितली हे सोड आणि अभ्यास करायला बस, त्या ठिकाणी आपण ऐकायला पाहिजे. का सांगत असते, कारण त्या पाठीमागे काहीतरी चांगलं कारण असतं, तुम्ही चांगलं घडावं, तुमच्यावर चांगले संस्कार व्हावे, अनेक गोष्टी त्यासाठी टाळत असतं. तुम्हाला कधी कुठं बाहेर अचानक कुठेतरी जायचं असेल किंवा काही करायचं असेल तर नको म्हणते, त्यावेळेला आपल्याला आईचा राग येतो, पण त्यावेळेला रागायला कधीच यायचं नाही. एवढं लक्षात ठेवायचं की आई जे सांगते ते करेक्ट सांगते, आपल्या चांगल्यासाठी सांगते. चला तर मग बघूया आजच्या पाठामध्ये इयत्ता तिसरीचं मराठी सुलभ भारती पाठ 9, आईचा वाढदिवस. चला तर मग बघूया काय सांगितलेलं आपल्याला या आईच्या वाढदिवसाला, या कवितेमध्ये काय काय केलेलं आहे या मुलांनी, आपण बघूयात. बघा चित्र बघायचं सुरुवातीला, चित्र दिसतोय, या चित्रामध्ये काय दिसतं तुम्हाला,
मुलगा हा बरोबर आहे, सांगायचे प्रयत्न करायचे, उत्तर सांगायचे पटापट, अगदी चित्र आपल्याला दिसतंय, मग आन्सर बसल्या ठिकाणी द्यायचंय. नुसतं आपण शो बघतोय असं बघतोय तसं बसायचं नाही, क्लासमध्ये जसं आन्सर देतो तसं आन्सर द्यायचंय. काय दिसतंय तर कशाचं चित्र आहे नेमकं हे, आजूबाजूचं वातावरण बघून काय वाटतं तुम्हाला, कुठलं ठिकाण आहे, बरोबर आहे, काय आहे, घर. मग या घरामध्ये कोण कोण दिसायला लागलं तुम्हाला, इथे दिसते का, बघा या ठिकाणी एक मुलगा आहे आणि तो काय करतोय, खाली सतरंजी किंवा चटई जे काही आहे ते घालतोय. आणि इथं कोण आलेले आहेत, चार दोन चार त्याचे मित्र आलेले आहेत आणि तो घरात असं चटई घालतो. का बरं घालतोय, त्यांना खेळायचंय का चटईवर बसून, मग काय करायचंय त्यांना, पुढे बघूयात आपण काय करायचं होतं ते. बघा या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, सगळे मुलं बसलेली आहेत आणि इथे कोण आहे, आई, बरोबर आहे. तर आई या मुलांना काहीतरी इथे दिलेलं आहे, दिसतात सगळ्यांना, बरोबर आहे, काय दिलेलं आहे, बरोबर आहे, खाऊ. आणि इथे बाजूला आपण बघा सगळं सजवून ठेवलेलं आहे आणि सगळे मित्रमैत्रिणी खायला बसलेले आहेत. मग आपण पण जेव्हा बड्डे असतो तेव्हा काय करतो रे, पार्टी असते की नाही आपल्याकडं, परंतु पूर्वीच्या वेळेला असं होतं का, त्यावेळेला केक वगैरे एवढे नव्हते. जेव्हा बघत आपल्या आई बाबा लहान असताना म्हणा किंवा आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये म्हणा, तेवढं केक वगैरे काही नव्हतं त्यावेळेस. मग त्यांनी कसं सेलिब्रेट करायचे त्यांचे बड्डे, मग त्यावेळेला त्यांनी त्याला औक्षण करणे, बड्डेच्या दिवशी काय करतात, वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करणे, म्हणजेच काय, आरती करणे, देवाला नमस्कार करणे, आईबाबांचे नमस्कार करणे, मोठ घरात जे कोणी मोठे व्यक्ती आहेत सर्वांचं नमस्कार करून, म्हणजेच चरणांना स्पर्श करून नमस्कार करायचा आणि आशीर्वाद घ्यायचा आणि घरामध्ये काहीतरी गोडधोड बनवून सगळ्यांनी खायचा, अशा पद्धतीने पूर्वी करायचे. परंतु आता सध्याला आपण काय करतो, मस्तपैकी रेसिपी असतात वेगवेगळे, बनवतो, केक आणतो, सेलिब्रेट करतो, हो की नाही. तेव्हा असं काही नसल्यामुळे घरात असं सिम्पल पद्धतीने सगळ्यांना जेवण करून वाढणे आणि शुभेच्छा देणे इतकं असायचं. चला बघूयात लेसन मध्ये पार्ट 9, आईचा वाढदिवस. आता यांनी कसं केलं बघा आईचा वाढदिवस सेलिब्रेट, ऐकावं म्हणा. सुरुवातीला मी म्हणते तुम्ही ऐकायचं आहे आणि नेक्स्ट टाइम म्हणायचं आहे. आज सागरच्या आईचा वाढदिवस. कुणाचा वाढदिवस आहे, सागरच्या आईचा वाढदिवस आहे. अजय आला, अभय आला, कोण कोण आलेला आहे, अजय आला, अभय आला, सायरा आली, अनु आली, हे सगळे कोण आहेत त्यांचे, अजय, अभय, सायरा, अनु, हे सगळे कोण आहेत, मित्र. कुणाचे मित्र, सागरचे. सुरुवातीलाच म्हणले की नाही, आज सागरच्या आईचा वाढदिवस. सागरने चटई अंथरली, बघा इथे सागरने चटई अंथरली, मुले चटईवर बसली, आईने वाढला चमच्याने खाऊ, आईने वाढला चमच्याने खाऊ, आपण सगळे मिळून खाऊ, सागरच्या आईला शुभेच्छा देऊ. शुभेच्छा आपण म्हणतो ना, शुभेच्छा मध्ये खूप म्हणजेच काय, गुड विशेष. आणि या गुड विशेष मध्ये एवढं ताकद असतं की कुठल्याही भेट वस्तूपेक्षा ती कधीही मोठी ठरते. जर आपल्याकडे एखाद्या वेळेस काही नसेल, परंतु तिला दिलेल्या शुभेच्छा, तिच्यासाठी देवाकडे केलेले प्रार्थना म्हणा, हे खूप मोठे गिफ्ट ठरतं. आता पुन्हा एकदा आपण हे वाचूयात, माझ्यासोबत तुम्ही वाचणार आहात, माझ्या पाठीमागे वाचायचं आहे. आज सागरच्या आईचा वाढदिवस, वाचायचं आहे, आज सागरच्या आईचा वाढदिवस. अजय आला, अभय आला, रीड करायचं प्रत्येकाने, अजय आला, अभय आला, सायरा आली, अनु आली, सायरा आली, अनु आली, सागरने चटई अंथरली, सागरने चटई अंथरली, मुले चटईवर बसली, मुले चटईवर बसली, आईने वाढला चमच्याने खाऊ, आईने वाढला चमच्याने खाऊ, आपण सगळे मिळून खाऊ, आपण
सगळे मिळून खाऊ, सागरच्या आईला शुभेच्छा देऊ। बघा, सागरच्या आईला ते काय देणार आहेत, शुभेच्छा देणार आहेत। आणि ते सगळे जण आलेत म्हणून आई काय केले, त्यांच्यासाठी गोडधोड असं छानसं खाऊ बनवलेलं आहे आणि सर्वांना ती काय करते, खायला वाढत आहे आणि सर्वजण मिळून खात आहेत। म्हणजे आपण सारे मिळून, म्हणले तिथं एकट्यानेच खायचं का सगळ्यांना सोडून, नाही, सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांना देऊन आपल्याला खायचं आहे। मग अशा पद्धतीनं या लेसनमध्ये बघा, सागरच्या आईचा वाढदिवस त्यांनी काय केलेला आहे, साजरा केलेला आहे। आता बघा, आई आपली जी आहे आपल्यासाठी किती कामं करते। आता सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्येच बघा, जेव्हापासून लॉकडाऊन झालेलं आहे तेव्हापासून आईचे किती कामं वाढलेले आहेत, थोडंसं लक्षात घेतलं का कधी तुम्ही? अगदी, तुम्ही उठायच्या अगोदर आई उठते, तुम्हाला नाश्ता देते, ब्रेकफास्ट चहा जे काही असेल ते देते, परत खायची व्यवस्था करून ठेवते, परत 4 वाजता तुम्हाला नाश्ता, परत संध्याकाळी जेवण। अगदी आपल्याला जरी सुट्टी मिळाली तरी आईला सुट्टी मिळाली आहे का? सकाळपासून अगदी झोपेपर्यंत प्रत्येक कामामध्ये असं आई आनंदाने करत आहे बरं का? असं कुणी असं रागाला येतंय का? नाही। मुलं घरात आहेत, आजी आजोबा आहेत, बाबा आहेत, सगळे आहेत, परंतु सगळं काम वाढलेलं असताना पण ती अगदी आनंदाने करते, कधीही कोणतीही चिडचिड न करता। कुणासाठी करते बरं? तुम्हा सर्वांसाठी करते की नाही? अगदी सकाळी पूर्ण कुटुंबासाठी काय करते, पूर्ण कुटुंबाची काळजी ती घेते। सकाळी उठण्याच्या अगोदर, तुम्ही उठण्याच्या अगोदर उठते आणि घरातले सगळे झोपल्यानंतर ती आवरून झोपत असते, हो की नाही? म्हणजे तेवढा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं काम सगळं ती करत असते। मग अशा वेळी आपल्याला आपलं काय काम आहे, टीचर असं का सांगायला येत असं म्हणत असाल ना तुम्ही? काय सांगायचं मला की थोडे थोडे छोटी छोटी जी कामे आहेत ते तुम्ही काय करायचं, आईच्या हातात मदत करायची आहे। कारण नेहमीच सवय लावून घ्यायची बरं का? जसं की साने गुरुजी, तुम्हाला माहिती आहेत का? नाही माहीत नाही, परंतु साने गुरुजी म्हणजेच सदाशिव पांडुरंग, पूर्ण नाव माझ्या लक्षात येत नाही, पण साने गुरुजी नंतर सांगेन तुम्हाला याविषयी। परंतु साने गुरुजी जे होते की नाही, आईच्या प्रत्येक कामामध्ये मदत करायचे। अगदी मी त्यांच्या एका पुस्तकात वाचलं होतं की आई जेव्हा आजारी होती तेव्हा आई वटसावित्रीची पूजा करायची सुरुवातीला, आणि मग ती आजारी पडल्यानंतर तिला प्रदक्षिणा जे घालतात ना वडाच्या झाडाला, ते घालणं होत नव्हतं अशक्तपणामुळे। तर तिची जी पूजा आहे ते साने गुरुजींनी त्यावेळेला केलेली होती। 108 जे काही त्यावेळेला प्रदक्षिणा घालायचे होते त्यांनी आईला बसवलं, म्हणाले आई तू बस, तुझ्या वाटणीचं जे आहे ना मी करतो। म्हणजे आईला त्रास होताना त्याची भावना त्यांनी ओळखली। आईच्या प्रत्येक कामामध्ये ते मदत करायचे घरामध्ये, अगदी कोणतेही काम असू दे मग आईला खूप मदत करायचे, कारण आईने त्यांना घडवलं याची जाणीव होती। आणि त्यामुळं साने गुरुजी त्यांनी पुस्तक लिहिलं श्यामची आई, जर वेळ मिळाला पुस्तक तुम्हाला भेटलं तर आवर्जून सगळ्यांनी हे पुस्तक वाचायचं आहे। आईविषयी इतकं सुंदर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, खूप म्हणजे खूप सुंदर प्रकारे त्याच्यामध्ये आईचं वर्णन केलेलं आहे। मग आपल्याला काय करायचं, काय शिकायचं यातून, की छोटी छोटी कामामध्ये, आपल्या छोट्या छोट्या कामांमध्ये आईला मदत करायचं आहे। जसं की कपडे असतील घडी करून ठेवणे, भांडे असतील रॅकवर लावणे, किंवा थोडंसं घर आवरण्यासाठी तिला मदत करणे, वेळ पडली तर थोडंफार आपण मदत करायला काय हरकत आहे, सगळ्या गोष्टी शिकून घेणे। नुसतं घरामध्ये सुट्टी आहे म्हणून खाणं पिणं खेळणं अभ्यास करणं एवढंच काम आहे का आपलं? नाही। आईला ओळखणं, आईच्या भावना जाणणं हे आपलं कर्तव्य असतं। त्यामुळे प्रत्येकाने नुसतं माझं काम आहे का, आई करते म्हणून सोडायचं नाही। आई तुला काही मदत हवी आहे का असं विचारा कधीतरी, बघा तिच्या तोंडावर किती छान स्माईल येईल, अगदी कसला आनंद होईल तिला की माझं बाळ लेकरू माझं आज विचारायला, आई तुला काही मदत हवी आहे का, खूप छान वाटेल आणि ती पण तुमचं कौतुक करेल। मग अशा या आईचा वाढदिवस प्रत्येक वर्षी आपण साजरा करायचा आहे। अगदी सरप्राईज दिलं तरी चालेल तिला, कारण त्यामुळे चेहऱ्यावर तिचं हसू येईल। आणि बाळाने जर एवढं चांगलं सरप्राईज दिलं तर कुठल्या आईला नाही आवडणार बरं? तर सगळ्यांनी अशा पद्धतीने काय करायचं आहे, कामात मदतही करायचं आहे, छोट्या छोट्या त्याच्या गोष्टींचं आई उल्लंघन करायचं नाही, ऐकायचं आहे प्रत्येक गोष्ट, म्हणजे तिचं ऐकायचं पण आहे। आणि घरी राहायचं आहे, जे काही तिने अभ्यास करायला सांगते, होमवर्क असेल, CW असेल, वाचन असेल, ते आई सांगितली की बसायचं आणि करायचं, तिथं ऑब्जेक्शन घ्यायचं नाही। ही सवय जर कोणी लावून घेतलेला स्वतःला चांगली अशी, तो आयुष्यामध्ये कधीच पाठीमागं पडणार नाही, आईचा जो ऐकतो तो। त्यामुळे नेहमी आपल्याला मोठं व्हायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे आपल्याला, कारण आपल्या आईचं स्वप्न आहे। त्यामुळे नेहमी आईचं ऐकायचं आहे, घरी राहायचं आहे, कविता पुन्हा एकदा वाचायचं आहे, बाहेर जास्त कुठेही जाऊ नका, स्वतःची काळजी घ्या, वाचन लेखन वेळेवर करत राहा, सुरक्षित राहा। थँक्यू।